चाललोय रमा दादा पण आहे आपल्यासाठी. तुम्ही बघितला असेल कोणता डेंगे डेंगे त्याला बघून घ्या तुम्ही नीट. आमचे छोटे टिमकी लवर इकडे बघ इकडे बघ. आमचे ज्येष्ठ राम जयशिवराय मित्रांनो, अजून एक व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आरडी पब्लिक तुमच्यासाठी व्लॉग घेऊन आलोय. श्री देव मामलेदार ब्रास बँडचा इथं मांडवचा कार्यक्रम आहे नामपूर रोडला. इथनं सटाणे म्हणजे सटाण्यातच हे थोडं पुढं आहे. तर आता आपण तिकडं चाललोय आणि आपण आहे ना आपल्या रामादादाच्या बँडचे तेवढे आर्टिस्ट लोक आहे त्यांच्या संग आपण ओळख केलेली नाही. तर आज बापू आपल्याला ओळख करून देणार आहे सगळ्यांसंग. तर व्लॉग एकदम भारी होणार आहे. व्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढे 100% करून द्या. चला मग इथं गाडीकडे आलोय मित्रांनो. पण आता गाडी जवळ गेली जवळ कोणी दिसू नाही राहिलं. बघू शकता तुम्ही सटाण्यात म्हणजे वरमायांना टाइम आहे ना तर थोडा टाइम लागेल. तरी बापून बघून ते तिकडे बसलेली बापूकडे जाऊ. चला बापू भाऊ हा आमचे सगळ्यात लाडके परम मित्र बापू. काय किती टाइम वरमाईन लागून अर्धा एक तास आहे. अजून अर्धा एक तास आहे मित्रांनो. बाकीची सगळी मंडळी फक्त बापू बसलेले आहेत. बाकी सगळे मंडळी इकडे तिकडे गेलेली आहे. तर व्लॉग पूर्ण बघत राहा. आपला थोडा मंडळी आली का आपण बापूची ओळख करून देतील. आपल्या पूर्ण ओळख करून देऊ. मामलेदार फॅमिली कसं आहे काय काय करतो कसा वाचतो सगळं सगळ्यां सगळं ओळख करून देणार. व्लॉग पूर्ण बघत राहा मित्रांनो. मंडळी तर मित्रांनो वरमाया तिथनं निघणार आहे ना तिकडे चाललोय. रमा दादा पण आहे आपल्यासाठी आणि आपली मंडळी पण आहे. गाडी काय इकडे बाजूलाच नाही गेली. तिथनं खूप लांब आहे थोडं. तिकडे चाललोय आता रमा दादा आम्ही. आता तिकडनं वाजतील तर व्लॉग पूर्ण बघत राहा. आता गाडीकडे आलोय मित्रांनो. आता बापू भाऊ तेच सगळ्यांचं ओळख करून देणार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला तर माहीतच आहेत की कोण आहेत आमचे श्री देव मामलेदार ब्रास बँडचे संचालक विनोद सोनवणे. हे आमचे ज्येष्ठ संचालक म्हणजे मालक हे प्रॉपर सडण्यातलेच आहेत. तर ठीक आहे आता आपण पुढच्या व्यक्तीकडे जाऊ. दिसतोय का आम्ही त्याला तुम्ही ओळखता त्यांना म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात ओळखतं त्यांचा तर काही विषयच नाही. आणि प्लस हे आमचे दिस इज अ बिल्डर खतरनाक बॅड आर्टिस्ट आणि मॅनेजर. त्यांना वाटलं तेव्हा ते कोणता पण ड्रेस घालून येतात कारण ते मॅनेजर आहे. हे किंवा तुम्हाला त्यांचं भारत माहितीच आहे. ते प्रॉपर सरण्यातलेच आहे आपले धनगर गल्लीतले. चालेल आता दुसरीकडे जाऊ आपण. आता हे आपले शिंदे मंडपचे संचालक आपले शिंदे मंडप सटाणा तसेच रमादादांचे आणि आमचे खास मित्र भैया भाऊ शिंदे. यांना ओळखता का तुम्ही? हे मोहन लोंडे आमचे साईड ढोल प्लेयर. ते चार भेदचा आवाज त्यांच्या साईड ढोलने काढता आणि ते पण टायमावरती येत नाही. तसं काही तुम्ही त्यांना चांगलं समजू नका. कायम लेट असतात ते. चालेल मग आता आपण जाऊ पुढच्या व्यक्तीकडे. त्यांचे जोडीदार
हे दीपक दादा हे आहे दीपक पात्रे, हे म्हणजे एकदम खतरनाक टीमचे आर्टिस्ट आहे, तुम्हाला तर माहितच आहे, आणि ते टँगो किंग आहे. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे तेही मोहन दादांसोबत थोडंफार लेट होता, पण काही नाही, चालतंय. आपले एकदम खास माणूस आहे ते, प्रॉपर चढण्यातले. चालेल ना पुढच्या व्यक्तीकडं. हे रे रोहित, हे आपले रोहित मोरे, हे येवला तालुक्यातील नगरसुल गाव येथे असता, म्हणजे तिथली प्रॉपर आहे, आणि तिथून येते आपल्याकडे वाजवायला येतात. खूप मस्त कारागिरी, काही विषय नाही, फक्त काही गोष्टी ऐकत नाही, थोडी शान आहे नाही का, पण मग काही नाही, होऊन जाईल. हे मिस्टर लड्डेश, आमच्या रमादाने त्यांना नाव ठेवलेलं आहे लड्डेश, त्यांचं ओरिजिनल नाव राजेंद्र बापू पवार असं आहे, सॉरी राजेंद्र बापू बोरसे असं आहे. तर ते त्यांना जर यायचं नसलं का ते मोकळं सांगत नाही का दादा मला यायचं नाही, हे डायरेक्ट अचानक मध्ये सुट्ट्या मारून देतात. त्यांच्यामध्ये ते एकदम खतरनाक भयानक, आणि कॉल पण उचलत नाही, आणि ते प्लेअर आहे टीम किंवा एकदम एकच नंबर, काही विषय नाही. चालेल जाऊ पुढच्या व्यक्तीकडे. नमस्कार, नमस्कार सोनभाऊ, हे आमचे ज्येष्ठ खतरनाक टीमचे प्लेअर सोनभाऊ, हे स्पेशल साऊथ आफ्रिकावरनं मागवलेले आहे त्यांना, आणि वाजवलं तर खास खतरनाक, आणि त्यांचा फेमस व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, कोणता टेंगे टेंगे व्हिडिओ त्यांचा, जे त्यांना बघून घ्या तुम्ही नीट. सोनभाऊ काय बोलता का तुम्ही? ते प्रॉपर गळवण आहे, ते सिरस म्हणे गाव आहे का, तिथे राहणार आहेत, ते तुम्ही तर अप डाऊन करतात. चालेल आलो आपण पुढच्या व्यक्तीकडे. अरे आमचे दीपक दादा, हे दीपक दादा म्हणजे आमचे गाडीचे लाईटिंग ज्या गाडीत असते त्या गाडीचे ड्रायव्हर आणि लाईटिंग ऑपरेटर, रात्रभर गाडी चालवतात ते, म्हणत ते ड्रायव्हर आहे, पण ते आमचे हेस्टी ड्रायव्हर आहे, खूप खास आहे आणि खूप चांगली. चला दादा, मग आता कोरोनाची सुरुवात झालेली आहे, तिथे गेल्यावर बाकीच्या आपल्या कारागिरांची ओळख सांगते. आता चालू होत आहे मित्रांनो, आता थोडा चालू होते, बाकीचे आता तिथे गेल्यावर ओळख करून देणार आहे बापू म्हणते. सगळे सेटअप घेत आहे मित्रांनो, बघू शकतो. थोडं पुढं करायला लावलंय मित्रांनो, ते थोडं वारलेले ना वाटतं कोणीतरी, म्हणून ते म्हणे थोडं पुढं जाऊन वाजवावं लागेल, म्हणून आता पुढं जात आहे सर्व. आता थोडं पुढं घेतलेलं आहे तेव्हा वाजवणार आहे, तर मायला टाईम आहे. रानगाडी तिकडे अजून फार पुढं काढून दिली त्यांनी, तर अजून 5-10 मिनिटं टाईम आहे मित्रांनो. तर आता बापू तेवढे आपली आर्टिस्ट मंडळी उरलेली ना ओळख करायची, तर बापू ते ओळख करून देणार आहे. सलाम भावांनो, तर हे यांची ओळख सांगणं म्हणजे किती पण सांगितलं तरी कमीचे. ते ठाकडोल प्लेअर आहे, एकदम कडक खतरनाक, आणि ब्रास लाईनला वाजणारे मनोभाऊ, हे प्रॉपर कळवणचे पण सध्या राहायला ते देवळ्याला आहेत, तिथून हे अपडाऊन करता, आणि खूप छान आहे नाही का, अतिशान आहे ते. तर मग ते राहिलेले होते आणि ते खूप छान आहे, असं काही विषय नाही त्यांचा. तर चला आता परत आपण दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ. हाय, यांचं नाव सुनील, हे पण माझे मित्र आहे. तर यांचं म्हणजे असं आहे, टिमकी वाजवणं खूप जबरदस्त आहे, पण टाईट झाले तर मग काहीच कामाचे नाही. आणि पुढचा विषय असा, त्यांचं एक फेवरेट गाणं आहे लैला मलैला, पण ते लैला मलैला म्हणत नाही, लैला मलैला असं म्हणता. हे प्रॉपर लोणेरचे म्हणजे माझ्याच गावाशेजारचे, आणि प्लस माझे डिग्रे पण आहे म्हणजे माझा मुलगा आहे. तर ठीक आहे, आपण जाऊ आता पुढच्या व्यक्तीकडे. वीजवालीकडे पण जाऊ. आपले मनोज बच्चाव, हे म्हणजे आपले ज्येष्ठ चिरंजीव नाही बरं का, ज्येष्ठ मित्र आणि यांचे सुपुत्र थोडेफार, कारण की विषय असा आहे ते लाडके म्हणून आम्ही त्यांची खूप मजा घेतो. ते साईडोल प्लेअर आहे, पण तरी सध्या आत्ता त्यांची ड्युटी मोहन असल्यामुळे थापडोलवरती खूप खतरनाक वाजवता, पण त्यांचा पण तसंच आहे, हात हा ना तना डायरेक्ट ते एक वेळ गायब होऊन जाता, एक तर मग चेहरा पण दाखवत नाही. चालेल मग जाऊ आपण पुढच्या व्यक्तीकडे. हे मिस्टर अखिलेश यांच्याकडं म्हणजे हे दिस इज अ सूर्यमुखी प्लेअर आहे. हे आपल्या सूर्यमुखीचा आवाज खूप जबरदस्त काढता, आणि ते प्रॉपर चढण्याचे जे, आणि प्लस आपल्या संचालकचे लहानपणापासून जोडीदार आहे. त्याचा स्वभाव वगैरे सर्व एकदम चांगले आहे, काही त्यांच्यामध्ये काहीच करावी. चालेल मग आता परत जाऊ दुसऱ्या व्यक्तीकडे.
हे मास्टर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलेले असाल, खूपच डेंजरस कॉमेडिस्ट आणि ते प्रॉपर आपल्या नंदुरबार कडे शहादा म्हणून गाव आहे, शहादा प्रकाशा तिथून इथे येतात आणि त्यांचं हे साहित्य काय म्हणतात बर आणि पिपानीच ते म्हणता म्हणून तर इपोनियम आहे ते, तर ते खूप खतरनाक वाजता आणि त्यांच्या मध्ये एक अलग कला आहे, ते त्यांचा दात्याना बाहेर पण काढता आणि मध्ये पण टाकता, हे बघा बघितला का ही त्यांच्या मध्ये ही म्हणजे आठवा नवा आजोबा आहे का ते, तर ते खूप तुम्ही ते दात पाहूनच तुम्हाला वाटलं असेल खूप खतरनाक आहे, प्रॉपर शहा द्यायची मग ओळख असू द्या, चालेल जाऊ बघा आता पुढच्या व्यक्तीकडे, आमचे छोटे टिमकी लवर इकडे बघ इकडे बघ, आमचे ज्येष्ठ मित्रांचे चिरंजीव टिमकी लवर ते म्हणजे दादांना इतका टिमकीचा खूप नाद आहे, इतके छोटेपणात असताना ते पण येत असलो काय टिमकी वाजत बसता, तर मग पुढे या वाढचालीत ते म्युझिक लवर पण आहेतच, तर मग आत्ताच वाजताय म्हणजे तुम्ही समजून घ्या, त्यांचं खूप लाडके आहे ओळख राहू द्या आमच्या छोट्या आर्टिस्ट वाल्या नाचून दाखवून दाखव जा मग दादा फान करे चालेल मग दादा वर माहिती ना अजून 10-15 मिनिटं टाइम आहे, तर आपण परत त्याच्या दुसऱ्या मास्टरांकडे जाऊ चला तिकडे ती लाल लाल मंडळी हे मास्टर जे पण टिकून येमो असतात त्यांचं नाव आत्माराम मास्तर आहे, ते आत्तापर्यंत मला पण माहिती नव्हतं त्याला आम्ही असंच म्हणत होतो, ते पण आपल्या अकोल्या जिल्ह्यात तिकडे शेगावकडे तिथून 60 किलोमीटर अंतरावर असं त्यांचं गाव आहे, काय गाव मास्तर तुमचं पिवरा गावाचे ते खूप शांत स्वभावाचे आणि माझ्याला खूप खतरनाक आहे आणि खूप कॉमेडी गाडीमध्ये त्यांना अजिबात झोपायला जागा भेटत नाही त्याच्यामुळे कुठं पण जागा येता आणि जागेत जाता, चालेल मास्तर नमस्कार गणपती बाप्पा मोर्या। आता बाकीची मंडळी अजून तिकडे गेली वाटतं मित्रांनो, आरती गँग तिकडे गेलेली तर थोडा तिकडं वरमाया निघाले का वाजून झालं का तेव्हा मग जाऊ ही लहान मंडळी सगळे मांगा मांगा फिरू राहिले हे पण, तर आता वरमाया चालू होतील मित्रांनो व्लॉग पूर्ण बघत राहतो मित्रांनो, तर हा एक खूप खास ललित शिंदे म्हणजे तो मागे दुसऱ्या गाडीवरती गेला होता तर काही व्हिडिओमध्ये दिसायचा नाही, त्याचं नाव आहे ललित शिंदे उर्फ गुवाळ्या, पण तरी एकदम चांगला आहे तो काही विषय नाही, वाजायला पण जबरदस्त आहे आमचा तो लाडका आहे नाही का म्हणून आम्ही त्याला काय पण चिडवत बसतो, तो प्रॉपर राहणार सदाना येथे मळगाव राहुल राहतो का तिथेच राहतो, आता तो परत आपल्या गाडीवरती जॉईन झाला आहे, तर मग आता वाजवणं चालू करताय मित्रांनो, आता वरमाया पण आले खूप टाइम झाला त्यांना त्यांनी ब्रास वाले आणि ढोल टिमके वाले चालले बघा
Oh,
संपलाय मित्रांनो कार्यक्रम, हे बघा आता वरमाया घेऊन आले आहेत, आता नाही संध्याकाळ हळद बिळद लागेल टाईम, तर नमस्कार चेतन दादा, ए किरण हा बाकी होता म्हणजे आपल्या तिथं सगळ्या पार्टीचं आपण सगळ्या कुठं कुठले काय घेतलं तर हो भाऊ राहून गेलेला होता हा दादा, म्हणजे त्याचं नाव आहे किरण, त्याला उर्फ नावे तिरी, त्याच्या डोळ्यामध्ये जादूई तिरपे तारपे डोळे, अनेकच नंबर आहे, खतरनाक आहे, काही विषय नाही. किरण दादा राहिला मळगाव सटाण्याजवळ मळगाव आहे, आणि तिथं कुडा म्हणून वस्ती आहे, तिथं राहतो असे आपले किरण एक नंबर तो भावाची आणि तिथला मुलगा आहे. चालेल तिथं हा एक नवीन ऍडमिशन आहे, तो आमचा सुनील आहे का हाचा आहे, ढोल झाले आहे ढोल कुठं त्यालाच माहिती नाही, मग हळूहळू होईल तो प्रॉपर नामपूर येते ते मारे का तिथला आहे, आणि प्लस माझा नातू आहे, मी तुझा कोण आहे रे, माझा नातू आहे म्हणजे नात्याला असा माझा मित्र येतो. चालेल मग आता नेक्स्ट दुसऱ्याकडे एक जण राहिले अजून हा तर भावांनो हे आहे सोनूदादा, सोनूदादा प्यारवाले, हे नगरसूल गावाचे नाही आहे, नगरसूल गावाचा फक्त रोहित आहे, हे येवल्याजवळ रायता म्हणून गावाचे, खूप खतरनाक प्यार वाजता एकदम डेंजर, पण काही कामाचे नाही शाळेत समजता, हे तर प्रत्येक समजतो बा त्यांचा काही विषय नाही, त्याच्यामध्ये त्यांचा रे दोष, ते आपले ज्येष्ठ मोठे भाऊ असे आमचे सोनू भाऊ, खूप खतरनाक आहे, भाऊंना सपोर्ट करा, भाऊंची स्टाईल सांगायची काही गरज नाही, चालू द्या मग. आणि आता धन्यवाद बापू दादा, आणि आता आपला कार्यक्रम संपलेला आहे, आता हळदीचा कार्यक्रम सुरू होईल, रात्री काही कोणाला दाखवता येणार नाही, आणि प्लस आमच्यामध्ये काही जण असे पण आहे ते रात्रीमध्ये दिसत नाही कारण काळे. पुढचा विषय असा तर आपण पुढच्या ब्लॉगला भेटू, जय श्रीराम, जय आदिवासी. सर मित्रांनो आता चाललंय घरी, आता कार्यक्रम संपलाय, तर भेटू पुढच्या व्लॉगला, व्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं 100% करून द्या. सलाम, बाय.